की म्हणजे आरक्षणाची जी हे आहे लिमिट आहे ते 50% वर न्यायचं असेल, जसं तामिळनाडू सरकारने केलं, 69% आरक्षण दिलेलं आहे, ते आरक्षण करताना तामिळनाडू सरकारनं त्यावेळी 2,00,000 लोकांना कामाला लावून राज्याची कंप्लीट ही जनगणना केली, जातवार जनगणना केली होती, आणि त्याचा त्याचा आधार घेऊन त्यांनी 50% लिमिट क्रॉस केलं, ओलांडलं आहे. त्या प्रकारेच महाराष्ट्रात त्या सरकारला करावं लागेल, आणि तसं केलं तरच ते 50% मर्यादा ओलांडू शकेल असं माझं म्हणणं. नाही, पण तुम्ही जे म्हणाल की मराठा समाजाकडे जे साखर कारखाने शैक्षणिक संस्था आहेत तिथं कसं आरक्षण लागू करतात? नाही, ज्या तऱ्हेनं 16% मागणी त्यांची पुढं आलेली आहे मराठा समाजाची, तर आमचं म्हणणं असं आहे 16% मागणीवर जर सरकार ठाम असेल तर त्यांनी असंही करावं की जे जिथं जिथं त्यांचं हे जसे साखर कारखाने आहेत किंवा शैक्षणिक संस्था आहेत किंवा राज्य म्हणजे जे म्हणजे पॉलिटिकल फील्ड आहे ते सुद्धा सरकारने त्यांची जी 16% लिमिट आहे ते सुद्धा लिमिट ठेवावं आणि तसा कायदा करावा. आणि तसा कायदा केल्यास हे 16% आरक्षणाला आमचा विरोध राहणार. ह्या आधीच ओलांडलेली आहे आणि यामध्ये मराठा समाजाची जी मागणी आहे त्यानुसार 16% ही त्यात भर पडणार आहे, म्हणजे 50%च्या पुढे जाणार. आणि मराठा समाजाला राखीव जागेमध्ये विशेषतः इतर मागासवर्गामध्ये जर समाविष्ट करायचं असेल तर घटनेच्या 15 आणि 16 या कलमाच्या तरतुदी अंतर्गत सामाजिक शैक्षणिक आणि शासकीय सेवेमध्ये त्यांचं प्रमाण ह्या ज्या 3 गोष्टी आहेत याची पूर्तता होणं आवश्यक आहे. आणि ही पूर्तता झाल्यानंतर 16% जो प्रश्न आहे तो 50% पुढे जात असल्या कारणानं याला वेगळ्या प्रकारची एक संविधानामध्ये बदलाची तरतूद करावी लागेल. त्या दृष्टीनं हा प्रश्न महत्त्वाचा आहे, त्या कारणानं आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी